मला नवीन चेहरा बघायला मिळतोय. सो आता आम्ही आहोत माथेरान एंट्रन्सच्या इथे. सो आम्ही तिकीट घेतली आहे डायरेक्ट माथेरानला वरती जाण्यासाठी. आम्ही आधी टॉय ट्रेनने आलो आणि आता आम्ही चालत चाललो आहोत. जरा एन्जॉय करतोय, फोटो वगैरे क्लिक करून म्हणून आम्ही चालत चाललो आहोत. चला तर आमच्यासोबत. आम्ही 747 ची ठाण्यावरून ट्रेन पकडली. आम्ही ठाण्यावरून निघालो आणि आम्ही उतरलो नेरळ स्टेशनला. आणि तिथून नेरळ स्टेशनवरून माथेरानला येण्यासाठी टॉय ट्रेन होती. सो ती टॉय पहिली दोनच टॉय ट्रेन आहे दिवसातून. पहिली आहे 8:50 ची आणि सेकंड आहे ती 2:20 ची डायरेक्ट दुपारी आहे. सो जर तुम्हाला 8:50 ची हवी असेल तर तुम्हाला लवकर सकाळी यावं लागेल आणि तिकीटला खूप लाईन असते. सो तुम्हाला एक तास तरी आधीच यावंच लागेल तिकीट काढण्यासाठी. सो ती आम्ही पण त्या ट्रेनने आलो आणि खूप मजा आली टॉय ट्रेनने. आम्हाला मस्त वाटलं. आणि मित्रांनो अजून एक सांगायचं राहिलं, टॉय ट्रेनची तिकीट आहे पर पर्सन 75 रुपीज. सो खूपच अफोर्डेबल आहे. सो तुम्ही पण या, एन्जॉय करा, मस्त वाटतं इथे. टॉय ट्रेन चालू झाली आहे. सो मस्त वाटलं आम्हाला टॉय ट्रेनने. पण आम्ही आता विचार केला की चला आपण चालत जाऊया कारण फोटोज वगैरे काढायला मिळतील ना. सो म्हणून सो तुम्ही पण या लवकरच माथेरानला. इथे आता हा दुसरा पण रोड आहे जाण्यासाठी आणि त्या ट्रॅकमधून पण बहुतेक जण जात आहेत. सो आम्ही डिसाईड केलं की ट्रॅकमधून जावं, जरा एन्जॉय करायचं सगळ्यांसोबत. सो आम्ही आता ट्रॅकमधून जातोय. हा पण एक रस्ता आहे. सो आता येईल ट्रेन थोड्या वेळाने, पण म्हटलं ट्रेनने कंटाळा येतो, आपण असंच जाऊया जरा एन्जॉय करायचं. घोडेस्वारी आहे 600 रुपये. सो तुम्ही ती घेऊन घोडेस्वारी पण घेऊ शकता. अजून केवढं चालायचंय वरती? 15 मिनिटं ना. पॉइंट्स स्टार्ट होणार आहे. आम्ही आता जातो एक एक पॉइंट्स बघू आता.
1, 2, 3 हा आमचा सगळ्यात छोटा मेंबर, तुझं नाव काय? रचित राजेंद्र माडेकर. अरे इथे बघून तरी सांग. रचित राजेंद्र माडेकर. मोठ्याने तरी सांग. रचित राजेंद्र माडेकर. कितवीला आहे? पाचवीला आहे. आम्ही निघालो ठाण्यावरून. आम्ही ठाण्यावरून 727 ची कर्जत ट्रेन पकडली. आम्ही उतरलो नेरळ स्टेशनला. तिथून माथेरानला येणारी 8:50 ची ट्रेन आहे. टॉय ट्रेन 8:50 ची. मग जर तुम्हाला टॉय ट्रेनमध्ये असेल तर तुम्हाला अराउंड 1 तास किंवा 1/2 तास तरी आधी यावं लागेल तिकीटसाठी, कारण तिकीटसाठी खूप मोठी लाईन होती. सो आम्हाला तिकीटसाठी खूप वेळ गेला. तुम्हाला लवकरच यावं लागेल जरा आधी. लाडू देते का? दुपारचे 12 किती, दुपारचे 12:30 वाजले आता. आणि ऊन पण आहे, पण एवढं काही ऊन लागत नाही कारण थंडावा आहे ना. आणि आता आम्हाला जाम भूक लागली आहे. सो आम्ही आता जागा बघतोय जेवणाची. आम्ही आणले टिफिन, इडली, धावणे आणली आहेत. सो आता आम्ही जेवणाची जागा शोधतोय. बघूया. आता आम्हाला जाम भूक लागलेली. आम्ही टिफिन आणलेला, धावणे इडली आणलेली, चटणी आणलेली सकाळी उठून बनवून. तर आम्ही आता ते खातोय. खूप भूक लागली आहे. मित्रांनो, इथे माथेरान स्टेशनला नेरळकडे जाण्यासाठी आम्ही अक्षरशः 1:30 वाजल्यापासून लाईनीमध्ये उभे आहोत. अजूनही आमचा नंबर आलेला नाही आहे. आता शेवटची ट्रेन आहे. एक ट्रेन गेली 2:00 वाजता, आता शेवटची ट्रेन आहे जी 4:30 वाजताची. आणि त्यासाठी आता बुकिंग चालू झाले. पर माणसाला 4 तिकीट देत आहेत, त्यामुळे फक्त 100 म्हणजे 90 सीट्स आहेत. त्यामुळे आताही नंबर येईल की माहीत नाही. तर अशा प्रकारे इथे आम्ही आलेलो एन्जॉय करायला, पण ट्रान्सपोर्टेशनचा खूप प्रॉब्लेम असल्यामुळे आता म्हणजे 3 तास आम्हाला इथे तिकीटसाठी घालावे लागले. आणि एवढं करूनही जर आता तिकीट नाही मिळाली तर आम्हाला इथून पुढे
अमंता लॉज जे ठिकाण आहे जिथून बसेस मिळतात किंवा टॅक्सी मिळतात तिथपर्यंत पायी जायचंय, जे पुढे अजून एक तास प्रवास आहे. तर असा हा माथेरानचा प्रवास, म्हणजे वीकेंडला आजकाल अशा स्पॉटला आहे ना तर माणसाचीच गर्दी असते आणि अपुरं ट्रान्सपोर्टेशन, त्यामुळे वीकेंडचं एन्जॉयमेंट काही मिळत नाही, अर्धा वेळ आपला असाच जातो. होप सो लवकरच ही सगळी परिस्थिती सुधरेल. फायनली आम्हाला एवढ्या अथक परिश्रमानंतर या दोन तिकीट्स मिळाले फक्त आयओवनसाठी, आणि पर तिकीट आहे 300 रुपये, त्यामुळे 600 ला या दोन तिकीट मिळाले. ठेवा, आणि आम्ही आता चाललो आहे ते पायी. आपण कसं जाणार आहोत? आणि त्यानंतर विंडो क्लोज.